छत्रपति शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर किल्ले जिंकून आपले स्वराज्य वाढवत होते। राजे शूर पराक्रमी आणि विश्वासू सहकारी नेहमी शोधत असत। अशात त्यांना कान्होजी जेदे यांचा हशम म्हणजे सेवक नजरेत भरला। याची चतुराई चपळाई व पीडा शरीर यष्टी पाहून राजांनी जेद्यांकडून त्याला मागून घेतले आणि त्यांना हजारी मनसबदार केले। एकाच गावात वाघाला ठार करणारा हाच मावळा पुढे जाऊन राजांचा अंगरक्षक बनला, ज्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंडाळकर। हाच मावळा राजांचा पराक्रमी सरदार पण भविष्यातला गद्दार मावळा बनणार होता। इसवी सन 1648 आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून ठेवले होते, तेव्हा राजांनी आपल्या मोहिमा थांबवून ठेवल्या। जेव्हा शहाजीराजांना नजर कैदेतून सोडण्यात आले, तेव्हा शिवाजीराजांनी आपल्या मोहिमांना सुरुवात केली। तब्बल 6 वर्षे 1649 ते 1655 या कालावधीत राजांना एकही किल्ला जिंकता आला नाही। परंतु आता शहाजीराजांची सुटका झाल्यानंतर शिवाजीराजे एका भुकेल्या सिंहासारखे झडप घालायला तयार होते। राजांनी सर्वात पहिला जावळी प्रांत काबीज करण्याचा निर्णय घेतला। जावळ प्रांत आदिलशाही मुलकात होता, ज्याचे वतनदार होते मोरेबंधू। राजांनी या मोहिमेसाठी रघुनाथ पंत आणि सुभेदार संभाजी कावजी कोंडाळकर यांची निवड केली। मग काय, साम दाम दंडभेद या सर्व नीतींचा वापर करून जावळी काबीज करायचे ठरवले। राजांसमवेत सर्व तयारी केली आणि ही दोघे जावळ प्रांतात शिवाजी राजांचा प्रस्ताव घेऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रकांत मोरे यांच्या मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव, परंतु चंद्रकांत मोरे हे पूर्णपणे दारूच्या नशेत झिंगून गेलेले होते। त्यांचे बंधू हनुमंतराव मोरे यांनी राजांचा खूप अपमान केला। मग काय, शेवटी आपल्या राजांचा अपमान संभाजी कावजी कोंडाळकर यांनी जो चाकू हनुमंतराव मोरेंच्या गर्दीनेवर फिरवली आणि तिकडून रघुनाथ पंत यांनी चंद्रकांत मोरे यांना कापला। गुपचूप राजांनी काही सैन्य जावळीच्या जंगलात लपून ठेवले होते। इशारा करताच काही काळाच्या आत कमी वेळेत कमी सैन्यात जावळी काबीज केली। या विजयामुळे राजांनी संभाजी कावजी यांचा सन्मान करून त्यांचा मान वाढवला। अफजलखानाच्या भेटीदरम्यान अंगरक्षक म्हणून संभाजी कावजी यांना राजांनी सोबत घेऊन प्रतापगडावर पोहोचले होते। अफजलखान याने केलेल्या दगाबाजीत राजांनी अफजलखान याला जखमी केले होते। या झटापटीत अफजलखान याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण संभाजी कावजी यांनी अफजलखानाचा पाठलाग करून त्याची पालखी उचलणारे सर्व भोयांचे पाय कापले आणि अफजलखानाचं मुंडके छाटून महाराजांकडे घेऊन आले। खरं तर जेव्हा शहाजीराजे यांना अनैतिक पद्धतीने आदिलशहाने पकडले, तेव्हा भर दरबारात शहाजीराजांना हातपायांना बेड्या ठोकून अफजलखानाने चौकात फिरून त्यांचा अपमान केला होता। तुळजापूर येथे आई भवानीची मूर्ती आपल्या तलवारीच्या जोरावर त्यांनी खंडित केली होती। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या कत्तली करून मंदिर पाडली होती। या सर्वांचा बदला आऊंनी राजांना दिला होता। कदाचित राजांचे वचन वाया जाऊ नये म्हणून संभाजी कावजी कोंडाळकर यांनी हे मस्तक आऊंना दाखवले होते। असे अनेक पराक्रम करून संभाजी कावजी कोंडाळकर यांचे नाव आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जात आहे। पुढे शाहिस्तेखानाच्या आक्रमणावेळी संभाजी कावजींचा मित्र बाबाजीराम हा खानास मिळाला, त्यामुळे छत्रपतींनी त्याची कानउघडणी केली। ती सहन न झाल्यामुळे संभाजी कावजीसुद्धा खानास मिळाले। तेथे कावजींनी घोड्यात 4 पायावर उचलून आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले। त्यांचे शौर्य पाहून खानाने त्यांना मौजे मलकर या ठाण्यास 500 स्वारांसह सलाबत खान दखनी याच्या तैनातीस ठेवले। पुढे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना छत्रपतींनी त्याच्यावर चाल पाठवून त्यास इसवीसन 1661 ठार मारले। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।